फेक व्हिडिओमुळे राजकारणाचा स्तर खालावला. फेक व्हिडिओ हे काँग्रेसच्या निराशेचं लक्षण. अमित शहांचा घणाघात. राहुल आणि प्रियंका गांधींमध्ये आत्मविश्वासाची कमतरता. परंपरागत मतदारसंघही लढवताना दमछाक. अमित शहांचा काँग्रेसवर निशाणा. उत्तर पश्चिम मुंबईमधून शिवसेनेकडून रवींद्र वायकरांना उमेदवारी. पक्षाकडून घोषणापत्र जारी. उद्धव ठाकरेंनी मुक्ता फळं उधळू नयेत. बावनकुळेंची टीका. ठाकरेंचा पुन्हा महानालायक असा उल्लेख. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मिशन महाराष्ट्र. म्हाळा, धाराशिव आणि लातूरमध्ये साधणार मतदारांशी संवाद. म्हाळ्याच्या सभेसाठी पंतप्रधान मोदी पुण्यातून रवाना. उमेदवारी अर्ज भरण्याआधी पियुष गोयल यांचं शक्तीप्रदर्शन. अर्ज भरण्याआधी घेतलं बाप्पाचं दर्शन. मतमोजणीनंतर मोदींना लक्षात येईल ही भटकती आत्मा नसून महाराष्ट्राची आत्मा आहे. मोदींच्या टीकेला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर. पाचव्या टप्प्याचे अर्ज भरण्यास 72 तास शिल्लक. मात्र तरीही महायुती आणि मव्याचे उमेदवार ठरेना. दक्षिण मुंबई, ठाणे आणि नाशिकमधून कुणाला तिकीट मिळणार याची प्रतीक्षा. शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी पुण्यात घेतली अजित पवारांची भेट. जिजाई बंगल्यावर दोघांमध्ये निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा. चंद्रकांत खैरेंचा व्हिडिओ दाखवत संजय शिरसाटांची जोरदार टीका. नमाज पठण करायला सांगतायत, हेच का तुमचं हिंदुत्व? शिरसाटांचा सवाल. बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारी चिन्हावरून संभ्रम. उमेदवार मनोहर वाडेकरांना तुतारीचं चिन्ह. अमोल कोल्हेंची चिंता वाढण्याची शक्यता. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडजवळ एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात. 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती. मालेगावात उष्णतेचा कहर. पारा थेट 44 अंशांवर तर केरळमध्ये उष्माघाताचे 2 मृत्यू. बुलेटिनच्या सुरुवातीला